एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोटर्स ऑफ अंधेरी यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मराठी वर्णमालेतील सुरुवातीचे अक्षर तर शेवटची अक्षर यात पूर्ण महाराष्ट्र राज्याचं वैभव रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलंय। या कार्यक्रमात रांगोळीची नेमकी थीम कशी आहे याबाबत तेजस लोखंडे यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी, पाहूयात। आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमापैकीच एक बाईक रॅली आयोजित केली आहे। आपल्यासोबत रांगोळी उत्कृष्ट रांगोळी काढणार आहे तेजस लोखंडे सर आहेत। सर, काय सांगाल, महाराष्ट्र दिनी आज नेमकी काय संकल्पना आहे, कशा प्रकारे तुम्ही रांगोळी काढताय आणि यातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? आजचं औचित्य महाराष्ट्र दिनाचं आणि महाराष्ट्र दिन ह्याची ओळख ही कामगार दिन अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्रच म्हटल्यानंतर तसं त्या शब्दातच आहे महान असं राष्ट्र, आणि हे महान राष्ट्र जे आहे ते पूर्णतः वैभवसंपन्न कशा पद्धतीने आहे या अनुषंगाने आजची जी ही रांगोळी आम्ही स्वास्थ्य रंग परिवाराच्या सगळ्या कलाकारांनी ही जी रेखाटन करत आहोत ते असं दाखवलेलं आहे की आपण लहानपणापासून जे शाळेमध्ये जाऊन शिकतो आणि वास्तविक आपण कुठे पोहोचतो, तर आज जी पूर्ण वर्णमाला आहे अ आ ई सगळी स्वर व्यंजनं जी आहेत तर त्यातनं महाराष्ट्राचा वैभव हे आपण त्या त्या प्रत्येक अक्षरातनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जसं अ म्हटलात की अगदी अटकेपार झेंडा रोवणं, आ म्हटला की जगविख्यात असलेला आपला हापूस आंबा, ई इरावत, ई ईश्वर, क कळसूबाई। कळसूबाई हे महाराष्ट्र मधलं सर्वोच्च शिखर ज्याला आपलं भारतातलं आपण एव्हरेस्ट असं म्हणतो, ख खंडेरायाचा की ज्याच्यामध्ये खंडोबा हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, अशाच पद्धतीने गणपती हा आपला महाराष्ट्रातला मोठा सण आहे, छत्रपती या संदर्भात सर्व श्रोतच सगळे आहेत महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती, त्याच्यानंतर जरी पटका, टकमकटोक, बाळासाहेब ठाकरे, झासीची राणी, डफ, ढाल, तलवार, थरार, धामापूर तलाव, अशा पद्धतीने जे जे काही अक्षरांना साजेसं महाराष्ट्रातला वैभव आहे ते या रांगोळीतनं दाखवण्याचा प्रयत्न एवढ्यासाठीच केलेला आहे की आज रांगोळी या कलेला लोकांनी जो मान सन्मान दिलेला आहे, जी लोकं ही रांगोळी बघतील आणि त्यांना निश्चित ही नवीन वर्णमाला ही डोक्यामध्ये फिट राहील की ज्या पद्धतीने आपल्याला हा नवीन वैभवसंपन्न महाराष्ट्र आहे हे प्रत्येकाच्या मनामनामध्ये आपल्याला पोहोचवता येईल। महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मी सर्वांना मनापासून एवढाच आग्रह देईन की आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात जन्मलेले आहोत, मराठी येणं, मराठी बोलणं हे आपल्या रक्तारक्तात भिनलं पाहिजे, असलंही पाहिजे आणि त्याचा वारंवार आपल्याकडे सराव झाला पाहिजे। आज या रांगोळीच्या माध्यमातून लोकांसाठी आम्ही एक मराठीतला नवा शब्दसंग्रह किंवा जो बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसतो की आज डफ म्हटल्यानंतर तो डवर्ण चालू होतो की डवर्ण, अशा ज्या काही गफलती आपल्या मराठी भाषेत होतात तर थोडासा आपण प्रत्येक आजच्या दिनासाठी आपला 27 फेब्रुवारीला जसा मराठी दिवस साजरा होतो त्याच पद्धतीने आजपासून आपण येत्या मराठी दिवसासाठीची तयारी करून प्रत्येकाने मराठी बोलूया, मराठी जगूया आणि मराठी सुधरूया। हे होते तेजस लोखंडेजी, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत अपासून तर मुळाक्षरापर्यंत जी आपली वर्णमाला आहे त्यामध्ये पूर्ण त्यांनी महाराष्ट्राचं वैभव साकारलेलं आहे। प्रशांत गोडसे, एम न्यूज, मुंबई। एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।